An Academy. Let's crack it. नमस्कार, मी वैभवी ठाकरे, इंडियाज लार्जेस्ट ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपण सगळ्यांचं स्वागत करते. मित्र हो, गेल्या एक वर्षभरापासून आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षांमधून उत्तीर्ण झालेल्या टॉपर्सना आपल्या या प्लॅटफॉर्मवर बोलवत आहोत, जेणेकरून त्यांचा प्रवास, त्यांचा संघर्ष हा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा, नव्याने या क्षेत्राकडे येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना एक मार्गदर्शन मिळावं, त्याचबरोबर आधीच ज्या विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात पदार्पण केलेलं आहे त्यांना आपले प्रयत्न हे काही योग्य दिशेने चाललेले आहेत की नाही हे तपासून पाहता यावं, या संपूर्ण उद्देशाने अन अकॅडमीने हा प्लॅटफॉर्म सुरू केला. आणि आजच्या आपल्या या टॉपर स्टॉकमध्ये आपल्यासोबत आहेत 2020 राज्यसेवा मुख्य परीक्षेतून ज्यांची सेक्शन ऑफिसर म्हणजेच कक्ष अधिकारी या पदासाठी निवड झालेली आहे. राज्यसेवेच्या 2 मुख्य परीक्षांचा आणि 1 इंटरव्ह्यूचा त्यांना अनुभव आहे आणि गट अ सुद्धा मुख्य परीक्षेचा त्यांना अनुभव आहे. अशा नम्रता मुंदडा मॅम, नमस्कार. नमस्कार मॅडम, अन अकॅडमी प्लॅटफॉर्मवर बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमचं मनपूर्वक अभिनंदन आणि आमच्या या प्लॅटफॉर्मवर खूप स्वागत सुद्धा. थँक्यू मॅम. मुलाखतीला सुरुवात करण्याआधी तुमची आम्हाला ओळख करून द्या की तुम्ही मूळच्या कुठल्या आहात, तुमचं संपूर्ण शिक्षण कुठे झालंय, कोणत्या स्ट्रीम मध्ये झालंय आणि तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी. ओके, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नम्रता विजयकुमारजी मुंदडा. मी मूळची मराठवाड्यातील परभणी गावची. माझं 10वी पर्यंतचं शिक्षण श्री सारंगस्वामी विद्यालय परभणी येथूनच झालंय. 11वी 12वी मी पुण्यातून फर्ग्युसन कॉलेजमधून केलंय. त्यानंतर इंजिनिअरिंग MIT कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे इथून पुणे युनिव्हर्सिटीमधून केलंय इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन. IT मध्ये 1.5 वर्षाचा एक्सपिरियन्स घेतला आणि नंतर MPSC या फील्ड कडे वळालेली आहे आणि आज 2020 च्या राज्यसेवा परीक्षेमधून सेक्शन अधिकारी या पदापर्यंतची हे निवडीचा हा माझा प्रवास. आणि कौटुंबिक पार्श्वभूमीमध्ये घरी वडील, दादा, वहिनी, भाचा असे आम्ही 6 जण असतो आणि घरची म्हणजे फॅमिली ऑक्युपेशन जो आहे तो पत्रकारितेचा आहे. ओके मॅम, IT नंतर इकडे येण्यापाठी मागचं कारण काय, म्हणजे 1 ते 1.5 वर्ष जसा तुम्ही आता उल्लेख केला की तुम्ही IT मध्ये जॉब केला आणि मग या क्षेत्राकडे वळालात, तर नेमकं हे क्षेत्र निवडण्याचं, करिअर म्हणून निवडण्यापाठी मागचं कारण काय होतं? तर याच्यामध्ये ऍक्च्युली शाळेपासूनच माझा काकांचा मुलगा जो आहे तो ऍक्च्युली STO आहे मुंबईमध्ये, तर या फील्ड बद्दल एक माहिती तर होतीच आणि जे कॉमन करिअर्स आहेत इंजिनिअरिंग, मेडिकल किंवा CA यापेक्षा वेगळं काहीतरी करावं अशी पण तेव्हापासून एक इच्छा जडलेली होती. पण जसं आपण म्हणतो प्लॅन बी असावा म्हणून कुठेतरी इंजिनिअरिंग कडे वळाले होते आणि मग केलंच आहे तर आपण प्रायव्हेटचा एक्सपिरियन्स पण घ्यावा म्हणून IT मध्ये जॉब केलेला. आणि जो तुम्ही म्हणता तो एक ट्रिगर पॉइंट होता, जेव्हा IT मध्ये काम करायला सुरू केलं ना तेव्हा कुठेतरी ते जॉब सॅटिस्फॅक्शन जे पाहिजे, लाईक होल डे तुम्ही जेव्हा काम करताय त्याच्यानंतर, तर ते मिळत नव्हतं. कारण की नेमकं तुम्ही कोणासाठी काम करताय हे कळायचं नाही आणि फक्त फुल डे तुम्ही काम करता आणि मॉनिटरी टर्म्स मध्ये जरी ते मिळत असलं तरी ते मेंटल लेवलला कुठेतरी सॅटिस्फॅक्शन नाही मिळायचं. आणि दॅट वॉज द ट्रिगर पॉइंट की नाही हे आपल्यासाठी आयुष्यभराची फील्ड नाही होऊ शकत आणि आपण जो लहानपणी विचार केलेला तिकडेच वळायला पाहिजे आणि म्हणून मग तिकडे रिझाईन करून इकडचा प्रवास सुरू केला. नक्कीच, म्हणजे कामाचं आपण जे काम करतो त्याच्यातून सॅटिस्फॅक्शन मिळणं ही गोष्ट खूप महत्वाची असते आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही या क्षेत्राकडे वळालात. मॅम, आता आपण एकूणच एक एक्झामचा अप्रोच, विद्यार्थ्यांनी त्याच्याकडे कशा पद्धतीने बघायला हवं, कशा पद्धतीने तयारी करायला हवी, परीक्षेचं स्वरूप या सगळ्या गोष्टींवर आता आपण डिस्कस करूया. तर त्या संदर्भातला माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की विद्यार्थ्यांनी सायमल्टेनियसली 2 ते 3 परीक्षांची तयारी करावी की एकावेळी एकाच एक्झामवर फोकस करावं, कारण साधारणतः राज्यसभेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा कल आपल्याला असा बघायला मिळतो की ते गट ब ची पण तयारी करत असतात, गट क ची पण तयारी करत असतात, तर तुमचं उत्तर किंवा तुमचं एक मत त्याच्यावर काय असेल? मला विद्यार्थी मित्रांना सांगायला आवडेल की जो त्यांचा कोर फोकस आहे तो नेहमी एकाच एक्झाम वरती असला पाहिजे आणि सोबत मल्टिपल एक्झाम्स द्याव्यातच, म्हणजे तेही गरजेचंच आहे कारण की पॅटर्न सिमिलर असतो बऱ्यापैकी. पण जेव्हा मग फोकस करताना जर आपण मल्टिपल एक्झाम्स वरती फोकस केलं ना मग एकाही ते आपण जे म्हणतो ना मराठीत एक ना धड भाराभर चिंध्या,
तर तिथे कुठेतरी ते मूव होताना दिसतं, कारण की मग नेमकं ही एक्झाम आली की मी इकडे वळते, मग परत दुसरी एक्झाम दिसली की तिकडे, आणि तोपर्यंत मग मेन जे फोकस वाली एक्झाम असते तिथे जेवढं प्रिपरेशन लागतं ना तेवढं दिलं जात नाही. त्यामुळे फोकस एकाच एक्झाम वरती ठेवा, त्याचा बेस इतका चांगला करा की त्या बेस वरती तुमच्या बाकीच्या एक्झाम्स आरामात क्लिअर होऊ शकतात. आणि ऍटलीस्ट तुमची प्री एकदा क्लिअर झाली ना, त्याच्यानंतर मेन्स साठी तुम्ही थोडंसं त्या एक्झाम स्पेसिफिक करू शकताय. ओके मॅम, कायमच सिनियर्स कडून टॉपर्स कडून विद्यार्थ्यांना सांगितलं जातं की त्यांनी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा अनालिसिस करणं खूप गरजेचं आहे, त्यांना ते त्यांच्या प्रिपरेशन मध्ये खूप मदत करू शकतं. पण हे अनालिसिस नेमकं कसं करावं विद्यार्थ्यांनी, म्हणजे अभ्यासाला सुरुवात करण्याआधी त्यांनी ते प्रश्न बघावेत का, की अभ्यास झाल्यानंतर ते प्रश्न सॉल्व्ह करून बघावेत, तुम्ही कसं करत होतात याबद्दल तुम्ही काय सांगाल? हा खूप चांगला प्रश्न आहे, कारण बऱ्यापैकी लोकांकडून सांगितलं जातं की तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा अनालिसिस करा, पण नेमकं कसं करायचं हा प्रश्न आपल्याच विद्यार्थ्यांना पडतो. तर मला पण खूप जणांनी विचारला, तर म्हणजे महत्वाचं आहे हे तर सगळ्यांना माहितीच आहे, पण मग नेमकं करायचं कसं? तर माझ्या मते जर तुम्ही न्यू कमर म्हणून या फील्डमध्ये आहात, तर सुरुवातीला एक आवाका येण्यासाठी सिलेबस बघून त्यावेळेस प्रत्येक सब्जेक्टची एक थोडीशी आयडिया म्हणून एक एक बुक जे काही रेफरन्स म्हणून आपण युज करतोय फक्त डोळ्या खालून घालायचं, एकदम स्पीड रिडिंग जे म्हणतो ना आपण फर्स्ट रिडिंग मध्ये ते करावं. आणि ते झाल्यानंतर, कारण की डिरेक्टली तुम्ही क्वेश्चन्स कडे जर मूव्ह व्हाल ना, तुम्हाला नेमकं हे काय आहे तेच कळणार नाही, कारण की तुम्हाला माहितीच नाही त्यात एक्झॅक्टली काय. एक फक्त आढावा घेतला, आवाका आला की मग नंतर तुम्ही ऍक्च्युअल म्हणजे सेकंड रिडिंग जे आहे, ऍक्च्युअल स्टडी जो तुमचा स्टार्ट होतोय त्याच्यापूर्वीच क्वेश्चन्स अनालिसिस केले पाहिजे. कारण काय होतं ना, यामध्ये आपला असं काही लाईक एव्हरीथिंग अंडर द रूफ असा आपला सिलेबस आहे, आणि मग त्यामध्ये जर पर्टिक्युलर कुठलंच बुक असं काही आयोगाकडनं रेफर केलेलं नसतं, मग आपण बुक जेव्हा वाचतो ना आपल्याला ऑलमोस्ट कुठल्याच गोष्टीची जास्त आयडिया नसते, मग आपण स्टार्ट टू एंड सगळंच आपल्याला छान वाटतं वाचायला, आणि मग नेमका भर कोणत्या गोष्टींवरती द्यावा तो भरच आपल्याला कळत नाही, आणि मग असं वाटतं की अरे मी इतका चांगला अभ्यास केला, या पुस्तकातलं तुम्हाला काहीही विचार येईल पण तरी परीक्षेमध्ये मग ते गुणांच्या रूपामध्ये आउटपुट येताना दिसत नाही. म्हणून जेव्हा पीवायक्यू अनालिसिस होईल ना तेव्हा मग नेमकं कळायला लागतं की अरे यातल्या यात म्हणजे सपोज हिस्ट्रीचा एखादा चॅप्टर आहे तर त्यात समजा मला कळेल की 1857 उठावरती भर दिला आहे, पण सोबत युद्धांवरती समजा इतका काही भर नाहीये, तर मग तेव्हा नेक्स्ट टाइम वाचताना एकदा मला बेस आयडिया आली की मग नेक्स्ट टाइम मी आयोगाच्या इम्पॉर्टन्सनुसार माझ्या अभ्यासाला टर्न करू शकते आणि जे मला मिनिमम काळामध्ये मॅक्सिमम आउटपुट देईल. ओके, म्हणजे नक्कीच अभ्यास सुरू करण्याच्या आधी आपण इतक्या प्रश्नांचा आढावा घेऊ शकतो, पण ऍक्च्युअल अनालिसिस जे आहे ते आपल्याला अभ्यासानंतरच समजू शकतं की नेमकं कोणत्या टॉपिकवर जास्त भर आहे आणि आपल्याला कशा पद्धतीने आपला अप्रोच ठेवायचा आहे. मॅम, माझा पुढचा प्रश्न सुद्धा याच धर्तीवर आहे की जसं आपण मगाशी म्हणालो की सिनियर्स कडून विद्यार्थ्यांना सांगितलं जातं की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं अनालिसिस करायचं, तसं अजून एक गोष्ट सांगितली जाते की पेपर सॉल्व्ह करताना कायमच तुमचा अभ्यासच तुम्हाला हेल्प करेल असं नाहीये, तर कुठेतरी एक लॉजिक पण तुम्हाला डेव्हलप करता आलं पाहिजे. तर हे लॉजिक डेव्हलप करणं म्हणजे नेमकं काय हे विद्यार्थ्यांना समजत नाही. जसं तुम्ही म्हणालात की एव्हरीथिंग अंडर द रूफ असा आपला सिलेबस आहे, मग त्यात सगळ्याच गोष्टी काही तुमच्या पुस्तकातल्या असतीलच असं नाहीये, तर तुम्ही आतापर्यंत जो अभ्यास केलेला आहे त्याच्या धर्तीवर ते प्रश्न कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे, कसे टॅकल करायचे, आणि हे लॉजिकवर सॉल्व्ह करणाऱ्या प्रश्नांची संख्या साधारणतः किती असावी त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हा, तर हे हा म्हणजे नेमका मुद्दा यशाच्या गमकाकडे नेणारा तुम्ही बोललात मॅडम. म्हणजे काय ना की जसं तुम्ही आपण म्हणालो एव्हरीथिंग अंडर द रूफ असल्यामुळे प्रत्येक गोष्ट तुमच्या वाचनातलीच असणार नाहीये या फील्डमध्ये. मग नेमकं टॅकल कसं करायचं, लाईक जे काही पोस्ट होल्डर्स असतील, टॉपर्स असतील, त्यांनाही त्यातली प्रत्येक गोष्ट माहिती असते असं नाही. कारण बऱ्याच वेळा तुम्ही ऐकलं असेल, म्हणजे मी तरी ऐकलंय की पोस्ट होल्डर्सला नंतर प्री सुद्धा क्लिअर करू शकले नाही बऱ्याच वेळा. हे का आहे? कारण की डायनॅमिक स्वरूप आहेच त्या परीक्षेचं. मग यामध्ये लॉजिक डेव्हलप करण्यासाठी एक एक्झाम्पल मला द्यायला आवडेल. फॉर एक्झाम्पल, जर क्वेश्चन आहे नॉर्मल की भारताला स्वातंत्र्य कधी मिळालं, आणि आयोगाकडनं ऑप्शन्स आहेत तुम्हाला की 15 ऑगस्ट 1947, 26 जानेवारी 1950, 1 मे 1960 आणि नन ऑफ द अबोव्ह फॉर एक्झाम्पल. ठीक आहे, आता मुलं काय करतात पीवायक्यू अनालिसिस, म्हणजे मी प्रश्न वाचला स्वातंत्र्य कधी मिळालं, खाली पाहिलं 15 ऑगस्ट 1947, बस मला पाठ झालं. पण तोच प्रश्न रिपीट होईल असं नाहीये ना. मग त्यामध्ये काय करायला पाहिजे की त्याच्यासोबत 26 जानेवारी 1950 जर आयोग म्हणतोय तर हे हा पण एक ऑप्शन का दिलेला आहे आयोगाने, मग ह्या डेटचं काही सिग्निफिकन्स आहे का? कारण आयोग मोस्टली रॅन्डम असं कुठलेच ऑप्शन्स देत नाही, त्याच्यामागे काहीतरी लॉजिक असतं. मग ते का आहे, मग 1 मे 1960 हा दिवस का आहे, आणि आयोगाने नन का दिलंय? मग हे चारही ऑप्शन्स जेव्हा बघतो ना, मग पुढच्या परीक्षेमध्ये नेमका प्रश्न काय असतो माहितीये का? 26 जानेवारी 1950 हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो? मग मुलांना वाटतं अरे मी तर पीवायक्यू अनालिसिस केलेलं,
पण तरी मला का नाही येत आहे. मग इथे तुम्हाला ते पाहायला पाहिजे आन्सर हे आहे ठीक आहे, पण त्याच्यासोबत 26 जानेवारी 1950 काय आहे, मग त्या तारखेचं महत्व का आहे, आयोगाने हाच ऑप्शन का दिला, मग द्यायचंच असतं तर 15 ऑगस्ट 16 ऑगस्ट 17 ऑगस्ट असंही देऊ शकला असता आयोग, पण मग तेच का दिलं. अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही अनालिसिस कराल ना तेव्हा तुम्हाला कळेल की एक बऱ्याच वेळा असं होतं की क्वेश्चन खूप मोठा दिलेला असतो तर विद्यार्थ्यांना वाचता वाचता कळतच नाही नेमकं काय, पण फक्त तुम्ही ऑप्शन्स पाहिले ना तरी इलिमिनेशनने तुम्ही आन्सर पर्यंत पोहोचू शकताय. तर हा जो ऑप्शन्सचा स्टडी आहे ना तो खूप महत्वाचा आहे की हेच ऑप्शन्स का, ऑप्शन्सला आपण परत प्रश्न विचारायचे की आयोगाने हेच ऑप्शन्स का दिले, मग याच्या मागे लॉजिक का, इथे नन ऑफ द अबव का दिलाय, बाकी प्रश्नांमध्ये का नाही, किंवा ऑल ऑफ द अबव का दिलंय, मग ह्या 3 पैकी हे आन्सर आहे तर ह्या 2 पैकी कुठलं अजून येऊ शकलं असतं, किंवा मी कन्फ्युजन मध्ये कुठे आलो असतो. मग या पद्धतीने जेव्हा कराल ना त्या तेव्हा तुम्हाला म्हणजे ना अभ्यास करताना मजा पण खूप येते की अच्छा आयोगाने हे सांगितलंय. तसे सिलेबस आहे ते तर सगळेच करतात तेवढा पॉईंट, पण त्याच्यासोबत जेव्हा तुम्ही ह्याची जोड देता ना हे नक्कीच तुम्हाला यशाकडे नेणारा एक वे, रोप वे जो म्हणतो ना आपण की ब्रिज जो आहे तो खूप महत्वाचा आहे, आणि हा जेव्हा मिस होतो ना तेव्हा मग कुठेतरी ती यशाची दोर जी डोर असते तिथपर्यंत आपण पोहोचत नाही. तर आणि क्वेश्चन जेव्हा आपण म्हणू ना लॉजिकली सॉल्व करणार आहे तर यामध्ये मला वाटतं की ऑलमोस्ट 50%च्या जवळपास क्वेश्चन तुम्ही असे सॉल्व करू शकता. म्हणजे मी मित्रांना मैत्रिणींना सजेस्ट करेल की काही पेपर्स तुम्ही ना फक्त विदाउट नॉलेज लॉजिकच्या बेसवर ट्राय करा, जरी आन्सर्स माहिती असतील ना तरी ट्राय करा की मग हे आन्सर असं हे का दिलं असेल किंवा हे येऊ शकतं का, आणि जेव्हा लॉजिक्स कळायला लागतील की आयोगाचा एक पर्टिक्युलर पॅटर्न असतो तो पॅटर्न काय आहे आणि तो कसा फॉलो केला पाहिजे, मग तुम्हाला ही परीक्षा म्हणजे अजिबात जो वाटतो ना की एक तो फिअर जो असतो की बापरे राज्यसेवा काय, तो फिअर कम्प्लिटली निघून जाईल. नक्कीच नक्कीच. माझा पुढचा प्रश्न मॅम हा टेस्ट सिरीज संदर्भातला आहे की या संपूर्ण प्रोसेस मध्ये टेस्ट सिरीजचं महत्व किती आहे, टेस्ट सिरीज विद्यार्थ्यांना कशी हेल्प करते आणि टेस्ट सिरीजचा एक रेफरन्स विद्यार्थ्यांनी कसा घ्यावा, कारण म्हणजे नुसते सॉल्व करून त्याचं अनालिसिस नेमकं कसं करावं, कारण टेस्ट सिरीज मध्ये पण अशा काही नवीन गोष्टी ज्या अक्रॉस विद्यार्थी येतात की अरे ही गोष्ट मला माहीत नव्हती, तर मग हे असं कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांनी ते सगळं जुळवून घ्यावं तुम्ही काय सांगाल? इथे टेस्ट सिरीज बद्दल ना माझं मत थोडंसं डिफरंट आहे. लाईक आता प्रिलियम्स बद्दल जर आपण बोलू तर त्यामध्ये आपल्याला माहिती आहे जीएस आणि सीसॅट, आता सीसॅट क्वालिफाईंग आहे तर सीसॅटला पूर्वी पण जसं टाइम लिमिटेशनचा एक प्रॉब्लेम नॉर्मली विद्यार्थ्यांना यायचा, आणि आत्ता पण जरी क्वालिफाईंग असलं तरी कसं असतं ना की क्वेश्चन्सचा जो पॅटर्न आहे म्हणजे मल्टिपल जेवढी व्हरायटी तुम्हाला कव्हर करता येते कव्हर केली पाहिजे, त्यामुळे इथे टेस्ट सिरीजचा तुम्हाला फायदा होणार तर टाइम लावून ज्या काही टेस्ट सिरीज आहेत तुम्ही सॉल्व्ह करताय तिथे तुम्ही तो पॅटर्न फॉलो करू शकताय, पण आणि पण आयोगाचे पेपर्स जे आहेत ते स्किप न करता. आणि त्या टेस्ट सिरीजच्या ओघामध्ये ना मुलांकडून बऱ्याच वेळा आयोगाचे क्वेश्चन पेपर्स स्किप होतात, आणि जीएसच्या बाबतीत बोलायचं तर मी म्हणेल प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स इतके अवेलेबल आहेत आपल्याकडे की त्याचं मॅक्सिमम तुम्ही ते सॉल्व्ह करा, कारण काय असतं जसं आता आपण मागच्या प्रश्नातच बोललो लॉजिक डेव्हलप, तर काय होतं ना की क्लासेसच्या आपण टेस्ट सिरीज सॉल्व्ह करतो तेव्हा त्या पद्धतीने आपलं माइंड काम करायला लागतं किंवा लॉजिक्स तसे डेव्हलप व्हायला लागतात, पण शेवटी आपल्याला फेस आयोगाला करायचं, त्यामुळे आयोगाचे जेवढे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स म्हणजे नॉट जस्ट राज्यसेवा, राज्यसेवा आहे प्रिलियम्स मेन्स दोन्हीचे पण तुम्ही करू शकता, राज्यसेवा आहे ग्रुप बी आहे ग्रुप सी आहे फॉरेस्ट आहे ऍग्री आहे, लाईक वी हॅव एन नंबर ऑफ क्वेश्चन्स. 2012 पासूनचा हा पॅटर्न सुरू झालेला आहे तर मार्केटमध्ये आपण पाहतो 25,000+ वगैरे क्वेश्चन्सचे बुक्स बनलेले आहेत. सो मग ते जेवढे मल्टिपल टाइम्स सॉल्व्ह करतो यामध्ये कसं ना ऍड ऑन बेनिफिट्स आहेत, एक तर त्यातलं रिपीट होण्याचा ऍटलीस्ट चान्स तरी असू शकतो, आणि सेकंड थिंग जरी रिपीट नाही झालं तरी तुम्ही आयोग डिकोड करता, आणि आयोग डिकोड करणं कारण आयोगाचा आणि आपला कम्युनिकेशनचा ऍज सच फक्त सिलेबस आणि क्वेश्चन पेपर्स एवढेच दोन मार्ग आहेत, तर जेव्हा आयोग डिकोड होतो ना तेव्हा तुम्हाला बाकी कुठल्याच गोष्टीची गरज लागणार नाही. हा पण ग्रुप बी वगैरे अशा गोष्टींमध्ये काय होतं की टाइम लिमिटेशनचा इश्यू येतो बऱ्याच विद्यार्थ्यांना, तर तेव्हा टाइम मॅनेजमेंटच्या प्रॅक्टिससाठी म्हणून तुम्ही टेस्ट सिरीज मधल्या काही एक 2 पेपर्स 3 पेपर्स सॉल्व्ह करून पाहताय तर दॅट इज ओके, पण मॅक्सिमम भर तुमचा पीवायक्यू वरच असायला पाहिजे. आणि टेस्ट सिरीजचे जेव्हा क्वेश्चन सॉल्व्ह करताय तर त्याच्या मार्क्सवरती मला वाटतं स्वतःची मेंटॅलिटी तुम्ही लाईक तुमचा कॉन्फिडन्स लो किंवा हाय करून घेऊ नका, ते फक्त कुठल्या पर्पजसाठी करतोय हे जाणून तेवढ्या पर्पजेस फक्त त्यातून सॅटिस्फाय होतं का, लाईक मी टाइम मॅनेजमेंटसाठी करते तर मला जर टाइम मॅनेज होतोय एका तासामध्ये मी तेवढे 100 क्वेश्चन आरामात हँडल करते दॅट्स इट, मग त्या 100 मधून मला 20 मिळतात की मला 70 मिळतात ते बिलकुल मॅटर करून घ्यायचं नाही, कारण त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांनी मी पाहिले कॉन्फिडन्स लो करतात आणि मग ऍक्च्युअल एक्झाम मध्ये अभ्यास चांगला असताना पण इम्पॅक्ट होतो त्यांचा, तर ही गोष्ट व्हायला नको.
नक्कीच. मॅम, तुमची मुख्य परीक्षेची स्ट्रॅटेजी कशी होती? दोन मुख्य परीक्षांचा तुम्हाला अनुभव आहे आणि आता ह्या दुसऱ्या मुख्य परीक्षेतून तुमचं सिलेक्शन झालेलं आहे, तर आधीच्या मुख्य परीक्षेपेक्षा काय तुम्ही तुमच्या अभ्यासात इम्प्रूव्हमेंट केली आणि कशा पद्धतीनं प्रिव्हियस चुकांचं विश्लेषण तुम्ही केलं, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? तर 2019 ची जी मुख्य परीक्षा होती, पहिली मुख्य परीक्षा होती, जसं मी म्हटलं की तेव्हा आयोगाला समजून घेण्यात किंवा डिकोड करण्यात मी कुठेतरी कमी पडले होते, कारण मागच्या क्वेश्चन्सचा सराव खूप कमी होता आणि प्री नंतर कुठेतरी मेन्सच्या तयारीला लागल्यामुळे त्या काळामध्ये म्हणजे तुम्ही प्री पॅक्यूज पण करणं आणि पूर्ण सिलेबस करणं तेवढं ते लाईक वेळ सफिशियंट होत नव्हता. तर कळून येत होतं की कुठेतरी आपण कमी पडतोय, पण वेळ नसल्या कारणाने ते होत नव्हतं. मग हळूहळू वीक टाइम जशा जशा गोष्टी कळत गेल्या, अजून स्ट्रॅटेजीस लोकांच्या वाचल्या, स्वतःचा एक प्लॅन डेव्हलप केला, तेव्हा कळालं की अरे इथे आपण आयोगाला आधी डिकोडच केलं नव्हतं. आणि जसं मी म्हटलं ना, स्टार्ट टू एंड बुक्स वाचणं किंवा तशा पद्धतीने कुठेतरी जात होतो. मग जेव्हा प्रीवायक्यूज वरती भर दिला, ते जे लॉजिक्स डेव्हलप करण्याची जी प्रक्रिया म्हटलं, ती प्रक्रिया त्या म्हणजे त्या मिडल काळामध्ये बऱ्यापैकी सुरू झाली आणि बऱ्याच प्रमाणात ती डेव्हलप झाली होती. त्यामुळे क्वेश्चन्स टॅकल करण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये खूप इम्प्रूव्हमेंट झाली. म्हणजे पूर्वीचे जे मग 19 पेपर्स नंतर मी जेव्हा पाहायचे आणि मी काय आन्सर्स मार्क केले, तेव्हा मला कधी कधी असं यायचं की अरे हे असे मार्क केलेत कमी. त्यामुळे ती प्रोसेस बऱ्यापैकी डेव्हलप होत गेली आणि आयोग डिकोड झाल्यामुळे लाईक सिलेबस पॉईंट्सला धरून मग तो जो अभ्यास असतो आपला की ओके सिलेबसमध्ये हा पॉईंट आहे तर मग त्याच्यावरती बेस्ट किती आणि कसं विचारलंय. मग एका सोर्सवरती रेस्ट्रिक्ट न राहता मिनिमम दोन सोर्सेस तरी घ्यायचे, स्वतःच्या ज्या शॉर्ट नोट्स असतील त्या काढायच्या, त्याचं पण महत्व खूप जास्ती आहे. तर या ज्या गोष्टी माझ्या फर्स्ट मेन्समध्ये मिसिंग होत्या, या कुठेतरी या सगळ्या गोष्टींवरती काम केलं. आणि मग म्हणून सांगायला आवडेल की फर्स्ट मेन्स आणि सेकंड मेन्स यामध्ये ऑलमोस्ट माझी 100 मार्क्सची इम्प्रूव्हमेंट होती. तर या चुका, आणि त्याच्यासाठी मला हेही सांगायला आवडेल की सेल्फ अनालिसिस खूप महत्वाचं आहे. आणि यात काय होतं, नाही तर विद्यार्थी मग कोणाला तरी विचारणार हे सांग ना मला मी कुठे चुकलो, इथे काय करू. हा तुम्ही स्ट्रॅटेजीज घ्या त्यांच्या किंवा काय करायला पाहिजे काय नाही, डूज अँड डोंट्स जाणून घ्या, पण आफ्टर ऑल अनालिसिस तुमच्या चुका आहेत, तुम्हाला कळायला पाहिजे. तर सेल्फ अनालिसिस खूप महत्वाचं आहे, त्यातूनच तुम्हाला पुढे इम्प्रूव्हमेंट होणार आहे. मॅम, मुख्य परीक्षे संदर्भातच माझा दुसरा प्रश्न आहे की डिस्क्रिप्टिव्ह पेपरची तयारी तुम्ही कशी केली? मराठी इंग्लिशचा जो निबंध किंवा सारांश लेखन असतं किंवा कॉम्प्रिहेन्शन असतं त्याच्यात, तर त्याची तयारी तुम्ही कशी केली? विद्यार्थ्यांना अनेक प्रश्न असतात की कोट्स वापरणं मस्ट आहे का, ते कोट्स कलेक्ट कसे करायचे, निबंधात वापरलं जाणारं कंटेंट कसं कलेक्ट करायचं, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? येस, हा बऱ्यापैकी लोकांचा एक इग्नोरन्स वाल्या पार्ट मध्ये जाणारा विषय आहे आणि तो नाही व्हायला पाहिजे, कारण की तो बऱ्यापैकी गेम चेंजर ठरतो. तुमच्या ऑब्जेक्टिव्ह आणि सब्जेक्टिव्ह लँग्वेजचं दोन्ही जे असेल, जे आत्ताच्या एक्झाम मध्ये ऍक्च्युली मी एक्सपिरियन्स केलंय, त्यामुळे सांगायला आवडेल की जो डिस्क्रिप्टिव्ह पेपर आहे ना, यामध्ये सगळ्यात पहिलं जे मिसकन्सेप्शन आहे, तुम्ही जसं म्हणालात ते मला विद्यार्थ्यांचं काढायला आवडेल की कोट्स वापरले तर खूप मार्क्स मिळतात, तर असं काही नाही. हा तुम्ही वापरा, रिलेव्हंट जिथे असेल ना, एक किंवा दोन कोट्स जरी असतील तरी सफिशियंट आहेत. खूपच तुम्हाला वाटलं तर दुसऱ्याच्या जागी तिसरा, त्यापेक्षा जास्त नाही. कारण काय, शेवटी त्यांना तुमची जे काही विचारशैली आहे ती जाणून घ्यायची आहे आणि कोट्स हे तुमचे स्वतःचे नसतात, त्यामुळे तुमची विचारशैली त्यातून तशी दिसून येत नाही. त्यामुळे रिलेव्हंट आहे ते वाचायला किंवा ते इन बिटवीन फ्लो मध्ये बरं वाटतं, पण एक किंवा दोन जास्त त्यात जायची गरज नाहीये. आणि पण हा हे कलेक्शन तुमच्याकडे हवंच आहे, कारण एक दोन वापरले ना मग ती शैली थोडीशी अट्रॅक्टिव्ह जी वाटते, ती शेवटी ह्युमन बिईंग म्हणून चेक करताना ते कुठेतरी ते अट्रॅक्शन असतं आणि ते तुम्हाला प्लस पॉईंट देतच. तर त्यामुळे ते जे कलेक्शन आहे हे जनरली मला वाटतं असं काही तुम्ही आज मी घेऊन बसले ना सगळे कोट्स कलेक्ट करते असं काही नाही. काहीतरी बुक्स वाचताना जीएसच्या स्टडीमध्ये पण बऱ्याच ठिकाणी आपल्याला कोट्स मिळतात, मग ते एक वेगळी डायरी करून ते नोटडाऊन करून ठेवणं, की कोणाला एक्स्ट्रा करिक्युलर रिडिंगची हॅबिट असते तिथून काहीतरी वेगळ्या गोष्टी मिळतात, किंवा आपले जे थोर लोक जे होऊन गेले त्यांचे बोललेले काही कोट्स बऱ्याच ठिकाणी. जनरल मी कुठेतरी गेले एखाद्या हॉलमध्ये मोठ्या काहीतरी सभागृहात फंक्शन आहे म्हणून तिथे लिहिलेला असतो, कधी गुगलवरती वाचायला मिळतो. तर असं जे काही चांगले वाटले आणि असं वाटतं की कॉमन 8-10 सब्जेक्टशी रिलेटेड कोट्स आहेत ते मी नोट डाऊन केलेले असायलाच पाहिजेत. आणि जेव्हा केव्हा वेळ मिळतो किंवा असं वाटतं की अरे थोडं माइंड माझं फेडअप झालं आणि मला नॉर्मल जीएसचा अभ्यास नाही करवत आहे, तेव्हा ते कोट्स वाचत राहायचे, मग ते ऑन टाइम तुम्हाला बरोबर रिकॉल होत राहतात. दुसरं एक मिसकन्सेप्शन आहे की मी टॉपिक सिलेक्ट करताना जो एक कॉमन टॉपिक नाही आहे असा सिलेक्ट करतो, जो बऱ्याच लोकांनी केला असेल तो नाही करत, तर कदाचित मला एज मिळेल किंवा आउट ऑफ द बॉक्स काहीतरी ते असेल, तर हे पण कुठेतरी चुकीचं जातं. कारण काय होतं ना, मग तिथे तुम्ही रिफ्लेक्ट नाही करू शकत स्वतःला आणि मग
सो आउटपुट तुम्हाला नॉर्मल सब्जेक्ट मध्ये मिळतो तो पण नाही मिळत. त्यामुळे दोन्ही सब्जेक्ट मधला तुम्ही जेव्हा चूज करता ना, खूप विचारपूर्वक चूज करा. आणि तो कॉमन असला तरी चालेल, पण मांडणी इतके मुद्दे सुद्ध पाहिजे की रीड करताना म्हणजे रीडरला एक्साइटमेंट असली पाहिजे की पुढे काय, अच्छा कुठेतरी क्वेश्चन मार्क आहे की मग अच्छा असं झालं मग पुढे काय म्हणायचं याला. तर ते जेव्हा त्यांची लिंक ब्रेक होत नाही ना, डेफिनेटली तुम्हाला खूप चांगला स्कोर मिळतो त्यामध्ये. आणि इन बिटवीन लाईक संडेज म्हणा किंवा कधीतरी थोडीशी रायटिंग प्रॅक्टिस ठेवायची ज्यांना ते डिफिकल्ट जातं किंवा फिअर आहे, कारण डिरेक्टली एक्झाम मध्ये लिहिण्याचा प्रयत्न केला ना तर मग त्या फिअरमुळे तुम्ही इतकं चांगलं रिफ्लेक्ट करू शकत नाही. मग स्वतः स्वतःच लिहितं, तीन चार वेळा लिहिलं की कसं होतं की माझ्या काय चुका आहेत, कुठे मी अजून चांगलं लिहू शकलो असतो. आणि मग ते तुम्ही मेबी मित्रांकडून किंवा कोणी गाईड असतील तुमचे किंवा कोणी ऑफिसर्स ओळखीचे असतील त्यांच्याकडून चेक करून इम्प्रुव्हमेंट विचारू शकता. सो दॅट मग तुम्हाला तुमचं जाणवेल, फर्स्ट एसे आणि सपोज चौथा पाचवा एसे आहे तर किती डिफरन्स आलाय. मग मला माझं पहिला परत वाचावं असं पण नाही वाटत, असं होतं बऱ्याच वेळा. तर मग नंतर एक्झाम मध्ये रिफ्लेक्ट करताना हे जे क्वालिटी कंटेंट आपण म्हणतो ना, की कारण की टाइम लिमिटेड असतो त्यामध्ये तुम्हाला तेवढं सगळं लिहायचं, आणि मग कॉम्पिटिशन मध्ये क्वालिटी कंटेंट असेल म्हणजे तुम्ही कुठेतरी वेगळे स्टँड होता. तर ही जी प्रोसेस आहे फॉलो केली तर नक्कीच विद्यार्थी मित्रांना फायदा होणार आहे. फक्त त्या मिसकन्सेप्शन जे आहेत त्याचा नक्कीच विचार व्हावा. मॅम, मुलाखतीच्या शेवटाकडे येताना मला तुमच्या मुलाखतीचा अनुभव विचारायला आवडेल. तुमची ही पहिलीच मुलाखत होती, तर तुमचा मुलाखतीचा अनुभव कसा होता आणि मुलाखतीची तयारी तुम्ही कशी केली होती? ही नक्कीच पहिलीच मुलाखत होती. सो मिक्स्ड फिलिंग्स म्हणतो आपण, की थोडीशी एक्साइटमेंट पण थोडस नर्वसनेस पण की कसं असेल काय असेल. तर याच्यामध्ये जनरल जसं इतरांकडून गायडन्स घेऊन ऑफिसर्स किंवा ज्यांनी मुलाखत दिली आहे त्या लोकांशी बोलणं होऊन की कशा पद्धतीने करायला पाहिजे, तेव्हा कळालं की आपल्या प्रोफाईल बेस्ड ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी एकदम स्ट्रॉंग असायला पाहिजेत. जे एमपीएससीकडे प्रोफाईल असतं त्यामध्ये तुमचं पर्सनल प्रोफाईल झालं, क्वालिफिकेशन डिटेल्स झाल्या, कौटुंबिक पार्श्वभूमी झाली, आणि सोबत तुमचं जनरल अवेअरनेस म्हणजे करंटमध्ये जे काही इश्यूज चालू आहेत ते मग महाराष्ट्र लेवलचे लाईक लोकल टू ग्लोबल जसं म्हणतो आपण की महाराष्ट्रापासून ते इंटरनॅशनल लेवलपर्यंत जे पण काही इश्यूज चालू आहेत त्याबद्दल एक तुमचं अवेअरनेस आणि ओपिनियन, तुमचं एक ओपिनियन पण डेव्हलप व्हायला पाहिजे की पर्टिक्युलर जसं आता आमचे इंटरव्ह्यूज होते तेव्हा युक्रेन रशिया एक खूप तापता मुद्दा होता, तर फक्त चालू आहे वॉर हे माहिती असण्यापेक्षा मग त्यावरती जो काही इंडियाचा स्टँड आहे त्याबद्दल आपलं काय ओपिनियन असायला पाहिजे, ते काय वाटतंय, तसा एक जो काही स्टडी आहे तो स्टडी बऱ्यापैकी हेल्प करतो. आणि सोबत जे मॉक इंटरव्ह्यूज आहेत मग त्यामध्ये जसं आपण आता रायटिंग प्रॅक्टिस बद्दल बोललो की फर्स्ट रायटिंग जे आहे आपलं आणि नंतरचं जे आहे त्यामध्ये बरेचसे चेंजेस दिसतात, तसे मॉक इंटरव्ह्यू मधून मग आपल्याला एक कळायला लागतं की फीडबॅक जेव्हा मिळतात की अच्छा मला वाटत होतं मी इथे चांगलं बोलते किंवा नाही बोलत आहे, पण तिथून फीडबॅक मिळतो की ओके हे असं इथे इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे आणि हे बेस्ट आहे. मग तिथे त्या आपल्या वीक एरियाज वरती जेव्हा काम करतोय आपण तेव्हा मग परत इम्प्रुव्हमेंटचा स्कोप असतो आणि ही रिहर्सल फायनल याला तुम्हाला आउट ऑफ द बॉक्स किंवा काहीतरी वेगळं परफॉर्म करायला खूप हेल्प करते. आणि सोबत ग्रुप डिस्कशन्स जे आहेत की एक दोन तीन लोकांचा जो काही ग्रुप आहे जे आता आहेत समजा इंटरव्ह्यूला वगैरे त्या लोकांशी डिस्कस करून एक दुसऱ्यांना इंटरव्ह्यू फॉर्मॅटमध्ये तुम्ही जेव्हा कंडक्ट करताय तर ते थोडंसं फ्रेंडली पण होऊन जातं, ते इझिली तुम्ही स्वतःला ओपन अप पण करता आणि तुमच्या चुका किंवा तुमचे वीक पॉईंट्स जे आहेत तुम्हाला डेली पाहणाऱ्या लोकांमधून ते इझिली ते सांगू शकतात आणि इम्प्रूव्ह करणं खूप सोपं होऊन जातं. तर या गोष्टींची मग सगळी हेल्प होऊन आताच्या इंटरव्ह्यूमध्ये मग बेसिक तेच आहे की प्रोफाईल बेस्ड आणि जनरल अवेअरनेस वरती क्वेश्चन झालेले आणि त्याची बऱ्यापैकी प्रॅक्टिस झाल्यामुळे डील करताना जास्ती काही स्ट्रेसफुल जाणवलं नाही. आणि हा तो पण पॉइंट असतो की बऱ्याच वेळा तयारी खूप चांगली असते विद्यार्थ्यांची पण तिथे पॅनिक होणं किंवा कॉन्फिडन्स लूज होणं या गोष्टींमुळे कुठेतरी मग तो थोडासा म्हणजे तो समोरचं काही पॅनल आहे कारण ते तुम्हाला हार्डली 15-20-25 मिनिटांमध्ये जज करणार आहेत त्यामुळे मग ते त्यांच्यावरती निगेटिव्ह इम्पॅक्ट जातो. म्हणून अगदी शेवटपर्यंत तेवढेच कॉन्फिडंट तेवढेच पेशंट आणि तेवढेच काम असणं म्हणजे ही फक्त इंटरव्ह्यूचीच नाही तर पूर्ण एमपीएससीच्या एक्झामचीच डिमांड आहे. मुलाखतीच्या शेवटाकडे येताना माझा पुढचा प्रश्न हा त्याच्या संदर्भातच आहे, कारण हा प्रवास म्हटला म्हणजे एक चढउतार ह्या प्रवासाचा अविभाज्य घटक आहे. मग ते अपयश असेल किंवा तुमच्या व्यक्तिगत आयुष्यातल्या काही गोष्टी असतील की ज्या तुम्हाला कुठेतरी डिस्करेज करतात, तुमच्या ध्येयापासून डिस्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतात, तर ह्या अशा सगळ्या गोष्टींना विद्यार्थ्यांनी कसं सामोरं जावं, आपला संयम कसा टिकवून ठेवावा, त्याबद्दल तुम्ही विद्यार्थ्यांना काय एक सल्ला द्याल? हा पण चांगला प्रश्न आहे कारण की आता कोविड काळामध्ये आपण पाहिलं
की बऱ्यापैकी लोकांचे पेशन्स ऑलमोस्ट संपले होते, कारण बऱ्याच वर्षांची तयारी चालू आहे आणि एक्झाम्सच नाही होत आहेत, मग ते एक्स्ट्रीम पावलं पण उचलली जातात. तर मला सर्वप्रथम सांगायला आवडेल की तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा की तुम्ही जे काही फील्ड निवडलंय ना ते काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे. आणि आपण जसं म्हणतो सबर का फल मिठा होता है, तर चांगलं काहीतरी तुम्हाला आउटपुट हवंय तर थोडस पेशन्स लागणार आहे. आणि तोपर्यंत सोसायटल प्रेशर जे काही आहे, फॅमिली प्रेशर, पियर प्रेशर, त्या सगळ्या गोष्टी हँडल करताना आपण जे म्हणतो ना की दोन कान आहेत, इकडून ऐका आणि इकडून द्या सोडून, का? कारण की त्यांना, त्यांची पण चूक नसते पण त्यांना या फील्ड बद्दल इतकी माहिती नसते. त्यांना काय वाटतं की अरे बघ तो इंजिनिअरिंगला फर्स्ट इयरला गेला होता, आता इंजिनिअरिंग करून बाहेर आला, छान कमावतोय, तुझे 4 वर्ष झाले, 5 वर्ष झाले, तू काय करतोय? पण या फील्ड मधलं कॉम्पिटिशन, या फील्ड मध्ये इनपुट्स किती लागतात, आणि आफ्टर ऑल झाल्यावर त्याचा रिझल्ट जो आहे तो ग्लोरियस आहे हे आपल्याला माहितीच आहे. त्यामुळे त्या पिरियड मध्ये पेशन्स ठेवणं खूप महत्वाचं आहे. आणि स्वतःला सांगा की तू काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहेस तेव्हाच तू हे फील्ड चूज केलंयस, नाहीतर बरेच लोक हिंमत सुद्धा करत नाही. आणि मग असं असताना ते मला एक कोट आठवतो की त्यामध्ये म्हटलंय की शाखे रही तो फूल भी पत्ते भी आएंगे, शाखे रही तो फूल भी पत्ते भी आएंगे, बुरे दिन अगर आए है तो अच्छे भी आएंगे. पण तो जो काही स्ट्रगल पिरियड असतो ना तो एवढा पेशन्स टेक करणारा असतो, त्यामध्ये जो ब्रेक झाला ना, मग तेच आहे की तेवढा ऍटिट्यूड तुमचा डेव्हलप करायचा की त्या पिरियड मध्ये तुम्ही इतके स्ट्रॉंग राहू शकता. कारण प्रशासनातही पुढे बऱ्याचशा गोष्टी, बरेचसे स्ट्रगल्स येणार आहेत. मग आता जर इथे आपण ब्रेक झालो तर पुढे पण टॅकल करणं डिफिकल्ट होईल, त्यामुळे येतात. जसं आता मी पण फर्स्ट मेन्सला नव्हते क्लिअर झाले, बरेच लोक त्या मागे फॅमिली इश्यूज असतात किंवा बाकीची कारणं असतात, तर मग बऱ्याच लोकांना लगेच मग ते आपण रडत बसणं किंवा हे करण्यापेक्षा काय ना की पुढचा प्लॅन त्यापेक्षा इतका स्ट्रॉंग असायचा, स्वतःला चॅलेंज द्यायचं की ठीक आहे आता नाही झालीस ना तू, आता पुढच्या वेळी वन स्ट्रोक तुझं सगळं निघालंच पाहिजे ही तयारी तुला करायची, म्हणजे ती धमक आपल्यामध्ये ठेवायची. किंवा जे लोकांना वाटेल तो चुकीचा डिसिजन पण आहे, जसं मी जॉब सोडून इकडे आले तर बऱ्याच लोकांना वाटायचं की हे काय करते वेडीएस ठीक आहे, पण तो चुकीचा डिसिजन वाटणारा पण तुम्ही बरोबर करण्याची धमक जेव्हा ठेवताय ना तेव्हा कुठेतरी मग ते एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्टँड होता तुम्ही. आणि म्हणून आपले डॉक्टर APJ अब्दुल कलाम जसे म्हणाले की जेव्हा तुम्हाला यशाचं सुख अनुभवायचं असेल ना तर कुठेतरी अपयश हे आलंच पाहिजे आणि ते पचवताही आलं पाहिजे, तेव्हाच मग कुठेतरी ते वाटतं की हा यशाची किंमत कळते. नाही ते इझिली मिळालं, इझी कम जेव्हा असतं ना तेव्हा ते इझी गो पण असतं, त्यामुळे इझिली तर ते खूप लॉंग लास्टिंग पण असतं, तुम्हाला त्याची व्हॅल्यू पण असते आणि तो एन्जॉयबल पिरियड असतो. म्हणून माझं एवढंच म्हणणं असेल सर्वांना की पेशन्स ठेवा. आणि हा यामध्ये एक पॉईंट अजून आवर्जून मला सगळ्यांना सांगावं वाटेल की हे पेशन्स ठेवण्यासाठी, माइंड काम राहण्यासाठी, या स्ट्रेसफुल वातावरणामध्ये स्वतःला कुठेतरी पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी मेडिटेशन खूप हेल्प करतं. लाईक माझ्या प्रत्येक दिवसाची सुरुवात अभ्यासाची पण पूर्वी पण मेडिटेशननेच झालेली आहे. आणि त्यामुळे या कोविड पिरियडमध्ये किंवा ओव्हरऑल या गोष्टींमध्ये पण मला पॉझिटिव्ह राहण्यासाठी किंवा स्वतःचा एक कॉन्फिडन्स लेवल अप ठेवण्यासाठी खूप हेल्प झाली आहे. कारण की लॉ ऑफ अट्रॅक्शन लाईफमध्ये प्रचंड प्रमाणात इम्पॅक्ट करतं आणि आपण स्वतःच जर निगेटिव्ह झालो ना तर कुठेतरी आपणच आपल्या सक्सेसला स्वतःपासून दूर ढकलत असतो. म्हणून पॉझिटिव्ह राहणं इतकं गरजेचं आहे आणि त्यासाठी डेली मेडिटेशन प्रॅक्टिस मी सगळ्यांना रिकमेंड करेल की आजही म्हणजे काही लोकांची हॉबी किंवा शानशौक टाईप मध्ये नाही तर काळाची गरजच बनलेली आहे. तर कुठेतरी फक्त प्रॉब्लेम काय होतो ना, विद्यार्थी मित्रांना वाटतं की अरे आता याच्यात वेळ जातो, एकदा पोस्ट मिळू दे मग मी करेल, पोस्ट झाली की असतं अरे आता कामाचा लोड खूप आहे मग मी करेल. तर यू शुड नेव्हर डिले दॅट थिंग, कारण की ती जेव्हा कराल ना त्या पॉझिटिव्ह थिंकिंगने तुम्हाला खूप लवकर आउटपुट मिळतो. आणि जे 2 तासाचं काम, कारण काय होतं ना की आपण आपली कुऱ्हाड शार्प करत असतो आणि अब्राहम लिंकनच्या म्हणण्याप्रमाणे की मला जर एका जंगलात सोडलं आणि 8 तासांमध्ये सगळी झाडं तोडायला लावली तर त्यातली 6 तास मी माझी कुऱ्हाड शार्प करण्यासाठी युज करेल आणि 2 तासात सगळे झाड तोडेल. आपलं सुखतं काय, मी 8 तास ती बोथट कुऱ्हाड घेऊन झाडं तोडत बसतीये पण ते तरी पण सगळे झाडं तुटत नाही. त्यामुळे कुठेतरी हा आपल्या ब्रेनला शार्पन करण्यासाठी तो मेडिटेशनचा एक 10-15 मिनिटं जरी दिले ना ते पण सफिशियंट होतात, पण तो तेवढा ड्युरेशन देणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे सगळ्यांना ती पण एक म्हणजे विनंती पण असेल आणि मी तर म्हणेल की मस्ट म्हणेल मी, त्यामध्ये ऑप्शनल पण नाही. जसं डेली आपण जेवण मस्ट मध्ये ठेवतो तशी ती एक गोष्ट मस्ट आहे. पॉझिटिव्ह थिंकिंग, मेडिटेशन, लॉ ऑफ अट्रॅक्शन या गोष्टी युज केल्या तर तुम्हाला खरंच मिरॅक्युलस रिझल्ट विद इन व्हेरी शॉर्ट टाइम लाईफ मध्ये पाहायला मिळतील, ते मग तुमच्या करिअरमध्ये असो की ओव्हरऑल लाईफ मध्ये असो. आणि मग जो तुम्ही एक्सपिरियन्स कराल दॅट विल बी रिअली एक्स्ट्रा ऑर्डिनरी.
विद्यार्थी मित्र हो, नम्रता मॅमने आपल्याला खूप छान असं सकारात्मक राहण्याचा सल्ला दिलेला आहे आणि त्याच्यासाठी मेडिटेशन तुम्ही करा असा एक विनंती वजा सल्ला सुद्धा त्यांनी आपल्याला दिलेला आहे. आणि एकूणच एक्झामकडे बघण्याचा अप्रोच आपला कसा असावा, आपले मिसकन्सेप्शन कशा पद्धतीने दूर करावेत, एक एक टप्प्याची तयारी कशी करावी, मग ती पूर्व परीक्षा असेल, मुख्य परीक्षा असेल किंवा इंटरव्ह्यूचा भाग असेल, या सगळ्या गोष्टींचं त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. मुख्य परीक्षेतल्या डिस्क्रिप्टिव्ह पेपरची तयारी आपण कशा पद्धतीनं केली पाहिजे, त्यात कशा पद्धतीनं चुका टाळल्या गेल्या पाहिजेत, त्यांच्या आधीच्या अटेम्प्ट पेक्षा मुख्य परीक्षेच्या चुकांचं विश्लेषण त्यांनी कसं केलं आणि त्यात सुधारणा कशी केली, या सगळ्या गोष्टी त्यांनी आपल्याशी डिस्कस केलेल्या आहेत आणि त्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला आपल्या प्रिपरेशनमध्ये सुद्धा नक्कीच फायदा होईल अशी आपण आशा करूया. मॅम, तुम्ही आमच्या या प्लॅटफॉर्मवर आलात, तुमचा अमूल्य वेळ तुम्ही आम्हाला दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि तुमच्या पुढील वाटचाली सन अकॅडमीकडून खूप शुभेच्छा. धन्यवाद आपण बोलवल्याबद्दल आणि विद्यार्थी मित्रांशी इंटरॅक्ट करायला नेहमीच आवडतं, त्यामुळे ही संधी दिल्याबद्दल पण आपले खूप खूप आभार आणि थँक्यू सो मच.